ताडेगाव ते ऐतोळे बुद्रुक मार्गावरील रस्ता खचला, मोठा अपघात होण्याची शक्यता। बांधकाम अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून बंदोबस्त करण्याची प्रवाशांतून मागणी। ऐतोळे बुद्रुक तालुका वाळवा येथील लाडेगावकडे जाणाऱ्या मार्गावरील राक्षस ओढ्या शेजारी असणाऱ्या मुख्य रस्ता खचून संरक्षण कठडा रात्री तुटून एका विहिरीमध्ये पडला आहे। यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। हा सांगली शहराचा मुख्य रस्ता असल्याने नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते, तर विद्यार्थ्यांना सुद्धा याच रस्त्यावरून ये जा करावे लागत असते। मात्र रस्त्याच्या कडेला एक 40 फूट खोल विहीर आहे, याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षण भिंत बांधण्यात आली होती। मात्र मागील आठवड्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मंगळवारी रात्री ही भिंत विहिरीत पडून तेथे मोठा खड्डा पडला आहे। यामुळे रात्रीचा प्रवास करताना मोठा अपघात होऊ शकतो। यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची प्रवाशांतून मागणी होत आहे। नमस्कार, हे सध्याचं ठिकाण राक्षस ओढा शेजारी विहीर आहे आमची। 40 फूट बांधकाम आहे आणि सततच्या पावसामुळे संरक्षण भिंत सर्व कोसळून आत विहिरीत गेलेली आहे आणि हळूहळू ती जास्त प्रमाणात सरकायला लागले रस्ता पण, त्यामुळे लवकरात लवकर रस्ता सार्वजनिक विभाग बांधकाम विभागानं लक्ष देऊन त्वरित करावा, नाहीतरी येणा जाणाऱ्या वाहनांना खूप मोठी अडचण आहे। बैलपोळ्याला नवीन भेट, बैलांच्या मानेवर येणारा भार होणार कमी। ऊस वाहतूक बैलांना दिलासा, आरआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवला बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याने ऊस वाहतूक बैलांना दिलासा मिळाला आहे। बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट तयार करत नवीन कल्पना सत्यात आणली आहे। ऊस वाहतूक करताना त्यांनी दोन्ही बैलांमध्ये तिसरे चाक बसवले, जे बैलांवरचा भार कमी करते आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते। हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी जास्त वर खाली करू शकतो। तसेच याचा उपयोग ऊस भरताना खाली आणि शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो। नुसते पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेताना नवनवीन प्रयोग येत आहेत। कॉलेजच्या परिसरात राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आहे। इथं ऊस वाहतुकीत बैलगाड्यांना येणाऱ्या समस्यांवर संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले। त्यांनी सारथी या नावाने आपला प्रोजेक्ट पूर्ण केला। महाराष्ट्रात जवळपास सहकारी आणि खासगी मालकीचे 200 हून अधिक साखर कारखाने सुरू आहेत। त्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या साधारणतः 300 बैलगाड्या जवळच्या भागातून ऊस वाहतूक करत असतात। या प्रोजेक्ट टेस्टिंग हे ऊस भरताना आणि रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आली आहे। या प्रोजेक्टचे प्रायोगिक तत्वांवर येणाऱ्या गळीत हंगामात अंमलबजावणी करण्यास प्रयत्नशील असतील अशा अपलातून संकल्पनेचे वाहन चालक, शेतकरी, कारखानदार या सर्वांमधून कौतुक होत आहे। सर्वात चॅलेंजिंग पार्ट होता तो टेस्टिंग आणि या टेस्टिंग साठी आपल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्या साखराळी यांच्यातर्फे आम्हाला खूप मोलाचे सहकार्य झाले। आम्ही प्रायोगिक तत्वावर पुढे डेव्हलप करत आहोत आणि नक्कीच आमचा प्रयत्न राहील की तो फुल फ्लॅश डेव्हलप होऊन मार्केटमध्ये आणता येईल। विजेचा शॉक लागल्याने खरातवाडी येथील 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू। सचिन संपतराव खरात राहणार खरातवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे मयत तरुणाचे नाव असून घटनेची इस्लामपूर पोलिसात नोंद झाली आहे। सदर घटना आज बुधवार दिनांक 13 रोजी सकाळी 11:45 दरम्यान घडली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की खरातवाडी येथील मयत सचिन हा जेसीबी मशीन घेऊन जात असताना आज सकाळी 11:45 सुमारास बहे एसटी स्टँड जवळ जेसीबी मशीन धुत असताना बकेट इलेक्ट्रिक वायरला चिकटल्याने त्यातून विद्युत प्रवाह होऊन जेसीबी मशीनचा शॉक लागल्याने सचिन हा बेशुद्ध पडल्याने त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले। यावरून अमोल संपतराव खरात वय राहणार खरातवाडी तालुका वाळवा याने इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।